त्याच आधाराचे सकाळी मिटींग झाल्या उपरात विडिओ कॉन्फरन्सिंग सेवा सगळ्यांक आमचे आयज सिस्टम चालू केल्ली असा आयच्यान आमी सगळे बाराय तालुक्या झेडो कडेन झेडोकडे आज उलोवप झाले आसा तेंच्यो समस्या जाणून घेतलाच पण बरोबर आज आम्ही किती थरहिले असा तें त्यांना आम्ही सविस्तर सांगले असतात तुम्ही तुमच्या स्पेशल इंस्पेक्शन करा तुमच्या भागाची कसल्यो कमतरता त्या त्या भागाची एन्नाच तुम्ही वचं पाहणी करा तुमचा रिपोर्ट आमच्याकडे आम पयली पहिली जेणेकरून त्या त्या भागांनी तुम, आजून पर्यंत खबर असा तुम्ही त्या भागाचे जेडिओ म्हणून काम करतात तेन्ना त्या ते त्या ते 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 भागांनी आम्ही कसली पिकां घेवंक शकतात किती किती अडी अडचणी असतात कसले किती आम्ही त्या भागांनी आसतना कितले शेतकरी एक्टीव असतात दुसरी बाकी शेतकरी जे एक्टीव ना पूण ती जमनी आसात आमी मोटिवेट कसे करतले अवर्नस कशी करतले शेतकऱ्यांक उत्पादन करपा आमी कशें भाग पडटले हें सगळे रिपोर्ट त्यांना प्रत्येक जेडिव इंस्पेक्शन करून देऊ सांगले असा आज सगळे जेडो आच व्हिडिओ कॉन्फरन्सिंग येऊन ते उलले असतात प्रत्येकाने सविस्तर हे सांगलेले असा आणि दर आम्ही असे थरिल्ले असा की हा दर विका विका एक दीस तरी असे प्रत्येक झेडक असे आम्ही समोर हाडून म्हणजे त्यांच्या त्या त्या अडी अडचणी जाणून घेऊन जे विचाराचं जेवाण घेवाण हे आम्ही करतले जेणेकरून आम्ही त्या प्रत्येक जेड हांगा की आज हे कोविड जेव्हा लॉकडाऊन अस लॉकडाऊनक आपोव शक्य ही गजाल वेगळी पण सुद्धा जर पणजे प्रत्येक जेडीओक जर पणजी योप पैसले ते त्या तालुक्यातल्या योचे पडत म्हणजे एक दीस वाया वयता तेच जर आम्ही जे ह्या सिस्टमीचे एक राहून जर डिस्कशन झाले त्यांचा टाईम सेव झालो आणि जेणेकरून तार चढान चढ आपले फिल्डात हे कामं उरल्या आयज आम्ही काम ओ जेडीओन त्या मारांनी बरे काम केले असा जे लॉकडाऊनच्या टायमा भीत सुद्धा आमच्या ज्यांना डायरेक्टरांनी सेक्रेटरी ज्यांना आदेश दिला की आमची ऑफिसां ओपन जाऊ आणि जेडीओन कंपलसरी वसपात जाई जे शेतकरी जे शेतकऱ्याचे प्रश्न असा ते शेतकऱ्याचे प्रश्न जायना हे पहिले सांगले पण आम्ही लॉकडाऊन ओपन करीस राहणार लॉकडाऊन असताना सुद्धा आमचे सगळे जेडीओ ऑफिसांनी चालू उरचे म्हणून आमच्या डायरेक्टरांनी ऑर्डर काढली त्या प्रमाणे सगळे जेडीओन आमचे काम केले आहे आणि त्या लागून आज खंच्याच आमची समस्या म्हणजे आमच्या शेतकऱ्यांचे अशी उरली लॉकडाऊन जाऊन खंय शेतकरी अडीअडचण अडचण झाली त्यांना ऑफिसां गेले उपरात कोण मेळले ना असं प्रकार घडलो ना तर आम्हाला जेडीओ हो किंवा बाकीचे अधिकारी आमच्या ऑफिसात चालूच रावली हे सगळे आमचे काम आमचे सक्षम असं एफिशियंट डायरेक्टर असा नव्हिल अफोन्स आमचा सेक्रेटरी असा कुलदीप सिंग गांगर असा तुम्ही सगळ्यांनी एक बऱ्यापैकी हा एक पकड धरली असा आणि त्याप्रमाणे आज बऱ्यापैकी आमचे शेतकरी वर्गा म्हणजे आमचे अधिकारी काम करतात पण त्याचबरोबर म्हणजे एक फिल्डार वसून आमकां शेतकऱ्यांक चड मोटिवेट करपाची गरज आसा शेतकऱ्यांक आणि तांकां तयार करपाची गरज आसा की शेतकऱ्यांक आता काही प्रमाणात कळले आसा आयज आमकां मोठ्या प्रमाणात जे भायर लोक जेन्ना गेल्ले म्हणजे एक अब्रॉड जेन्ना बाकीच्या कंट्रीनी लोक गेल्ले आता म्हाका डायरेक्टर म्हणा की खूप जाणांनी उलोवन दाखयतात ते लोक आता हांगा आयले उपरांत ते परत वचपाक सोदनात शेती वेवसाया कडेन वळपार सोदतात खबर असा की ते काही आपल्या पोटा पाण्या गेले गेल्ले खरे पण असे भाई प्रकार घडतात कसली अडीअडचणी टायमार जाता हे खबर असा त्या लागून आता आपल्या देशा पावले उपरात आम्ही आपले जे सॉईल आपल्या जमनी भीत आपण कितीतरी तरी करून खातलो असे आमचे काही लोकांनी उलावून दाखवले असा हो शेती व्यवसायात खरी परत एक पावटी मोठ्या प्रमाणात बडावा दिवस जाई आणि ऑर्गेनिक फार्मिंगा भीत आम्ही पहिली हे केलेले पहिलीपासून आम्ही सपोर्ट केलो असा जे आम्ही प्रयत्न आमचा चालू असा ऑर्गेनिक फार्मिंगा भीत आमच्या फाय हंड्रेड क्लस्टरचे काम चालू असजू सुद्धा आमक या फाटी आम्ही काजूक सपोर्ट प्रा वाढी असा काजू उत्पादक सुद्धा आम्ही अनेक म्हणजे शेतकऱ्यांना त्रास जवळपास घेतला असा त्याचबरोबर बाकी सगळं की फार्मर्सची इनकम दुप्पट कसे जातले हे प्राईम मिनिस्टरांना सुद्धा घोषित केले पहिली हो म्हणतो आता एक कोविड येऊन समकट ताज्या पहिली सुद्धा आमच्या प्रायम मिनिस्टर घोषित केले की ट्वेन्टी ट्वेन्टी टू हंगा प्रत्येकचे फार्मिंग म्हणजे इन, फार्मर्सचे इनकम डबल जाऊ ह्या आधाराचे आता खऱ्या अर्थाने काळाची गरज म्हणता की हे शेती कडेन आमच्या आमच्या प्रत्येका वळपा वळपासई आणि जे पडंग जमिनी आजपर्यंत लोक दवरी किंवा वेगवेगळे कामा खात्री वेगवेगळे पर्पजा खाती यूज करी ते सगळे सोडून आज खैतरी शेती व्यवसायाकडे लोकांनी आमच्या जाय जाई जेणेकरून आम्ही आमची स्टेट आम्ही जे आमक लागतं आमकं जे आमकं किती राज्यात किती लागतात ते जर आम्ही पिकले जर आम्हाला दुसऱ्या राज्याचे डिपेंड रावपाक पडची ना आज आम्हाला असं हे दिसतं की आम्ही आज ह्या महामारीतल्या आम्ही काही प्रमाणात मुक्त असतात आमचेकडे कोविड नाईंटीनाॉझिटिव्ह ना खरं पण बाकीच्या शेजारच्या ज्या राज्यांनी आमच्या असा अनेक पेशंट वाढतात पण तरी देखून त्या भागाचो त्या राज्यातल्या वेजिटेबल ग्रोसरी आयटम जाय तें ते पडटा पडतात की कडेन तिथले ना तेच जर ते आज आमचे सगळे असले जाल्यार आम्ही आज असले रिस्क घेवपाक काही कांय पडनाशिल्ली आणि हे खर सगळे लक्षात घेऊन प्रत्येक डिपार्टमेंट जाऊ किंवा प्रत्येक सरकार ते झालेच पण प्रत्येक फार्मर्सचे लक्ष आलेले असतात की आपण तरी शेती व्यवसायाकडे वळटलो आणि ह्यांना प्रोत्साहन देऊा खाती आज आम्ही हे मिटींग घेतलात आणि विडिओ कॉन्फरन्सिंग आणि प्रोत्साहन दिल्ले असतात त्यांथांनी आपल्या आपली अडी अडचणी मांडपास त्यां ऑफिसात बसूनच आम्ही आपल्यो मागण्यो आम्ही आमच्या मिनिस्टर सांगा शकतात आम्ही आमच्या अधिकाऱ्यांना सांगा शकतात हे आम्ही शे, आज चालू केलेले असा त्यांना सगळ्यांच्या सपोर्टान आमचे डायरेक्टर जु सेक्रेटरी जो बाकी सगळे अधिकारी जे असे त्यांच्या सहकार्य म्हणतात आज शेती व्यवसाय आमक एक पावड्याचे वरून शेती प्रधान राज्य कृषी प्रधान राज्य अशें आमी व्हरपाचो आमचो प्रयत्न असतो